बँक खात्यासाठी सरकारमार्फत काही नवीन निर्देश जारी करण्यात आलेले आहेत तुम्ही तुमच्या बँक खात्यावर कुठल्याही सरकारी योजनेच्या माध्यमातून जर पैसे येत असतील किंवा एखाद्या सरकारी योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आणि त्याचा लाभ तुमच्या बँकेवर डायरेक्ट येत असेल उदाहरणार्थ पी एम किसानचा हप्ता असेल किंवा कुठलेही निराधार एखादी योजना असेल घरकुलचे पैसे असतील किंवा इतर कुठलीही लाभ कुठलीही सबसिडी तुमच्या बँक खात्यावर येणार असेल किंवा येत असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहणं फार गरजेचं आहे कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी जनधन अकाउंट तुम्ही ओपन केलेलं असेल आणि याच अकाउंटसाठी सरकारने काही नवीन निर्देश हे जारी केलेले आहेत जे तुम्हाला पाळणं खूप आवश्यक असणार आहे या योजनांच्या माध्यमातून जे मिळणारे पैसे असतील जे अकाउंटवर डायरेक्ट येत असतात किंवा येणार आहेत एखाद्या योजनेला तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर तेही बंद होऊ शकतात कदाचित ते अकाउंटही बंद होऊ शकतो आणि होणारा लाभ देखील तुम्हाला मिळू शकत नाही तर बँक खात्याच्या संदर्भात अगदी डिटेल माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहत राहा सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा आहे सरकारी योजनेच्या माध्यमातून कुठले पैसे घ्यायचे असतील जसं पी एम किसानचा हप्ता आहे किंवा कुठलीही कुठलीही योजना एखादी आली तर आपल्या अकाउंटवर पैसे सरकार पाठवत असतं किंवा तुम्ही एखाद्या योजनेला अप्लाय केलं आणि तिथे एखादा बँक अकाउंट नंबर दिला मग आपल्याला जसं माहीत आहे की कुठल्याही योजनेचे पैसे घ्यायचे असतील तर तुमच्याकडे जनधन खातं असणं त्या ठिकाणी गरजेचं असतं आता जनधन खातं हे नेमकं काय आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये पंतप्रधान मोदी जी यांनी एक स्कीम चालू केली होती ज्यामध्ये मेरा खाता भाग्य विधाता या अंतर्गत प्रधानमंत्री जनधन योजना ही सुरुवात केली त्याच्या अंतर्गत अगदी दहा वर्षापासूनचा जो मायनर आहे किंवा छोटा मुलगा असेल किंवा मोठ्या माणसाला देखील कोणत्याही बँकेमध्ये झिरो बॅलन्स अकाउंट उघडता येत होतं आता भारतामध्ये तब्बल पन्नास कोटी खाते हे सहा डिसेंबरपर्यंत जनधनच्या माध्यमातून खोलले गेलेले आहेत आता प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स अकाउंट हे मार्केटमध्ये आणण्याचं उद्देश सरकारचा असा होता की गावागावामध्ये एखादा अडाणी व्यक्ती असेल किंवा सुशिक्षित म्हणजे कोणीही असा व्यक्ती देशात राहिला नाही पाहिजे की ज्याच्याकडे अकाउंट नसेल बँक अकाउंट नसेल आणि जेणेकरून तो जो काय भारतीय सरकारचा जो काही लाभ आहे कुठल्याही योजनेचा लाभ आहे तो, तो डायरेक्ट त्याच्या बँक खात्यावर पोहोचू शकेल कारण की सरकारच्या कोणत्याही योजनेमार्फत कुठलीही योजना एखादी निघाली कुठल्याही योजनेचे पैसे द्यायचे असतील कुठल्याही यो, नवीन योजना आली नवीन लाभ द्यायचा असेल कुठल्या एखादी स्कीम असेल तर त्या स्कीमचे पैसे डायरेक्ट या खात्यावर त्या ठिकाणी येत असतात ता हे तुम्हाला देखील माहिती आहे काही लोकांना मंथली महिन्याच्या महिन्याला काही पैसे येतात काही लोकांना वर्षाच्या वर्ष येतात तर काही लोकांना एखादी विशेष योजना असेल तर त्याअंतर्गत हे खातं असणं खूप गरजेचं होतं त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ही योजना काढण्यात आली आणि याच्यामध्ये अगदी प्रचंड असा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आणि जवळपास म्हणजे जी त्या दिवशी लॉन्च झाली त्याच दिवशी जवळपास दीड कोटी लोकांनी खातं उघडले गेले होते आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली होती आता प्रॉब्लेम काय झाला आणि काय नवीन निर्देश सरकारमार्फत जारी करण्यात आलेले आहेत याविषयी आता माहिती घेऊया आता योजना घ्यायची योजनेचे पैसे खात्यावर मिळवायचे तर जनधन खातं असणं गरजेचं आहे पण आता जनधन खातंच्या बाबतीत विषय असा झाला की फायनान्स मिनिस्टर जे आहेत वित्तमंत्री त्यांनी सहा डिसेंबरला त्या ते ठिकाणी एक माहिती अशा पद्धतीनं दिली की जवळपास एक्कावन्न कोटी ही जनधन खातं आजपर्यंत उघडण्यात आलेली आहे त्यापैकी वीस टक्के खाते हे पूर्णतः इनॅक्टिव्ह आहेत म्हणजे त्यांच्यावर कुठलाही व्यवहार झालेला नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळपास या खात्यांवर तेरा हजार कोटी रुपये त्या ठिकाणी जमा आहेत पण त्याच्यावर कुठलाही व्यवहार त्या ठिकाणी झालेला नाही आहे खूप जास्त काळापासून हे बंद आहे याच्यामध्ये कुठलाही व्यवहार होत नाही कुठले ट्रान्झॅक्शन होत नाही जसे पैसे याच्यात येऊन पडलेले आहे ते तसेच पडलेले आहेत ते त्याच्यामध्ये कोणी काढत नाही कोणी टाकत नाही किंवा कुठलीही सेवा याच्यामध्ये वापरली जात नाही ते खातं येऊजच होत नाही यामार्फत अशी माहिती देण्यात आली की खात्यातमध्ये पैसे असतात पुढचे योजनेचे पैसे कदाचित येतात पण रिझर्व्ह बँकेचा एक नियम असा आहे की जर तुमचं खातं एक वर्षापर्यंत जर इनॅक्टिव्ह राहिलं म्हणजे त्याच्यावर तुम्ही कुठूनच पैसे काढले नाही म्हणजे एटीएमच्या माध्यमातून किंवा फोनपेच्या माध्यमातून किंवा कुठल्याही माध्यमातून जर पैसे काढले नाही तर ते खातं इनॅक्टिव्ह समजलं जातं आणि त्याच्यापेक्षाही जास्त पुढे तुम्ही जर अजून दोन वर्ष तीन वर्ष जर कुठलाही व्यवहार त्याच्यावर जर केला नाही तर ते डॉर्मेंट म्हणून खातं त्या ठिकाणी जात असतं आता खातं डॉरमॅन्ट झालं म्हणजे काय होईल आता अर्थातच हे खातं झिरो बॅलन्स खातं आहे कदाचित आपण कुठेतरी उघडतो एखाद्या योजनेसाठी त्याचा लाभ मिळाल्यानंतर ते खातं आपण तसंच ठेवतो मग इथं काय होतं की पुढे जी योजना येणार आहे किंवा योजनेअंतर्गत जे पैसे पाठवले जाणार आहे जसं करोनामध्ये जसे जे काय पैसे पाठवले गेले होते ते याच्यावरच पाठवले गेले होते किंवा कुठले जसं प्रधानमंत्री पी एम किसान योजनेच्या अंतर्गत जे हप्ते याच्यावरच येतात जे काही पेन्शन असतील पेन्शनधारकांना पेन्शन याच्यावर येतात निराधार योजनेअंतर्गत पैसे याच्यावरच येतात पण काय होतं ते जर आपण इनॅक्टिव्ह ठेवलं कुठलीही त्याच्यामध्ये हे केली नाही तर त्याच्यावर पैसे त्या ठिकाणी येणार नाही ते खातं डॉर्मॅट म्हणून समजलं जाईल कुठलेही लाभ तुम्हाला मिळवता येणार नाही आणि कुठल्याही त्या ठिकाणी सरकारच्या योजनेला तुम्हाला अडचणी येऊ शकतात मग आता का काय करायचं आहे जर तुम्ही सर्वप्रथम बँकेत जायचं आहे तुमचं कुठलंही बँक खातं असू द्या ते तुम्ही चालू करून घ्यायचं आहे एक तर बऱ्याच वेळा पॅन कार्ड आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक केलेलं नसतं तिथे जाऊन के, के वाय सी करायचं आहे एक फॉर्म घ्यायचा आहे त्याला आधार कार्ड पॅन कार्डचे त्या ठिकाणी झेरॉफ किंवा त्या तिथील जे काही कर्मचारी आहेत त्यांच्याशी हे करून नेमकं समजून घ्यायचं आहे की हे खातं इनॅक्टिव्ह का झालेलं आहे किंवा हे डॉर्मॅट का झालेलं आहे हे करून घ्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे आता परत परत बँकेत जात बसायची गरज नाही कारण की काय होतं परत तुम्ही एकदा चालू केलं आणि परत वर्षभर जर त्याच्यावर व्यवहारच केला नाही तर परत ते इनॅक्टिव्ह होणारच आहे तर तुम्ही काय करायचं आहे एक दो... दर महिन्याने एक हात दोन ट्रान्झॅक्शन तरी त्या ठिकाणी करायचे आहेत मग तुम्ही एटीएम कार्ड जर घेतला असेल तर तुम्ही फोन पे गुगल पेला ते जोडू शकता आणि छोटं मोठं पेमेंट त्या ठिकाणी तुम्ही याच्यावरनं करू शकता किंवा ए टी एम जर असेल तर एटीएम मशीन जर आसपास असेल तर त्यावरनं तुम्ही पैसे काढू शकता त्याचबरोबर त्यानंतर आता असं करायचं आहे जर महिन्याला दोन ट्रान्झॅक्शन जरी नाही जमले तर वर्षापणे बारा ते तेरा ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी झाले पाहिजे याची एक काळजी त्या ठिकाणी घ्यायची आहे दुसरी महत्त्वाची काळजी अशी घ्यायची आहे की बऱ्याच वेळा ह्या खात्यांमध्ये भरपूर पैसे पडलेले आहेत जवळपास तेरा हजार करोड रुपये पडलेले आहेत मग आता काय करायचं आहे की तुम्ही तुमच्या खात्याला वारस लावलेला आहे का नॉमिनी लावलेला आहे का ते घ्यायचं ते लक्षात घ्यायचं आहे नाहीतर काय होईल की हा जो पैसा आहे तुमच्या पश्चात हा अनक्लेम मनी त्या ठिकाणी असणार आहे तर त्यामुळे नॉमिनीचा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि नॉमिनी जो तुम्ही देणार आहे त्याला देखील कल्पना द्यायची आहे की अशा पद्धतीचा हे आहे त्यानंतर प्राध हे जे काय जनधन खात्याच्या अंतर्गत तुम्हाला एक यो एक इन्शुरन्स त्या ठिकाणी मिळालेला असतो सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असं काहीतरी नाव आहे पण एक लाख किंवा दोन लाखाचा इन्शुरन्स तुम्हाला मिळाला असतो तर त्याचं देखील एक प्रमाणपत्र बँकेकडून तुम्ही घ्यायचं आहे आणि ते घरी द्यायचं आहे घरी त्याची माहिती त्या ठिकाणी द्यायची आहे की तुमच्या पश्चात जर काही कुठल्या कारणास्तव जर एखादी घटना घडली तर तुम्ही हे त्या ठिकाणी बँकेत जाऊन तो इन्शुरन्स ते क्लेम करू शकतात तर ही काळजी तुम्ही घ्यायची आहे खातं ॲक्टिव्ह ठेवायचं आहे जेणेकरून भविष्यात ज्या काही योजना आहेत किंवा तुमच्या योजनेचे जे पैसे येत आहेत तर ते पैसे आले पाहिजे पण ते पैसे काढले देखील पाहिजे ट्रान्झॅक्शन दोन्ही बाजूने त्या ठिकाणी झालं पाहिजे त्याकरता ए टी एम काढून द्या फोनपे त्या ठिकाणी चालू करून द्या जास्तीत महिन्याला दोन तीन ट्रान्झॅक्शन त्या ठिकाणी करत राहा पैसे काढत राहा परत राहा जेवढा वेळ मिळेल तितके ट्रान्झॅक्शन जर करत राहिलं तर नक्कीच ते खाते ॲक्टिव्ह राहतील कुठल्याही योजनेचा लाभ मिळाय मिळण्यापासून तुम्ही वंचित राहणार नाही तर ह्याच एक दोन तीन गोष्टी होत्या की ज्या सरकारमार्फत त्या ठिकाणी जे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यामुळे खातं इनॅक्टिव्ह होणार नाही आणि तुम्हाला लाभ मिळू शकतात तर ही होती माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा आपल्या चॅनलवर आपण टीसाठी सेव्हिंगसाठी भरपूर व्हिडिओ टाकलेला आहे ते नक्कीच व्हिजिट करा धन्यवाद